औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा तालुका सिल्लोड येथील पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक गोष्टी संशयास्पद असून अजिंठा पोलीस ठाणे येथे दाखल अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या वय सत्तर वर्ष आरोपी सलीम मलिक यांना अभय देत कर्तव्यास कसूर करून पीडितेची प्रतारणा करणाऱ्या व काही आरोपींना आर्थिक व्यवहारातून मोकट सोडणाऱ्या अजिंठा पोलिसांची सीआयडी चौकशी करून त्यांच्यावर वरिष्ठ पातळीवर कारवाई करत त्यांना निलंबित करण्याची मागणी राज्य महिला आयोगाकडे प्रत्यक्ष भेटून करण्यात आली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपालीताई चाकणकर यांना पत्रकार दादासाहेब काळे व सुनील वैद्य यांनी ही विनंती केली आहे की सारोळा येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती अजिंठा पोलिसांना दिल्यानंतर मिसिंग दाखल करण्यात आली होती सदर मुलीवर आईच्या मदतीने सत्तर वर्षीय सलीम मलिक यांनी अत्याचार केलाय म्हणून ती मुलगी राहुल सोबत पळून गेली असे तिने सांगितले होते परंतु अजिंठा पोलिसांनी हा जबाब लपवून फक्त राहुल अंबोरे याला आरोपी करून मुलीला रिमांड होममध्ये बगरा करत सत्तर वर्षीय सलीम मलिक यांना क्लीन चिट देत आर्थिक व्यवहार केलाय सदर पीडित मुलीने बालकल्याण समितीपुढे आपली आभीती आप व्यक्त करत राहुल गुन्हेगार असून सलीम मलिक हा माझ्यावर अत्याचार करत होता असा जबाब दिल्यानंतर आई व सत्तर वर्षीय सलीम मलिक याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय ठाण्यात थान त्यावेळी मित्र अजय गवळी यास दोन दिवस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले मुलीची व आरोपीची रवानगी होता अजय गवळी यास आर्थिक व्यवहार करून सोडून देण्यात आले हा प्रकार पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय आर्थिक देवाणघेवाणीतून अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे व हेड कॉन्स्टेबल बाबू चव्हाण यांनी आरोपी समन्ना आपले कर्तव्य विसरून आर्थिक लाभामुळे मदत केली सत्तर वर्षीय सलीम मलिक यांना मोकाट सोडणाऱ्या व मदत करणाऱ्या अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे व पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा चव्हाण यांची मोबाईल हिस्ट्री चेक करण्यात येऊन अजिंठा पोलीस ठाण्याचे सी सी टी व्ही फुटेज पाहून त्यांच्यावर योग्य ती शासकीय स्तरावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे या प्रकारची सी आय डी मार्फत चौकशी करण्यात यावी व पीडितीला न्याय मिळावा अशी विनंती करण्यात आली आहे रुपालिताई चाकणकर अध्यक्षा राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य यांना विनंती करण्यात आली आहे राधेश आमिवाळे झुमो न्यूज फुलंबरी